पोलीस स्टेशन अंतर्गत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आरोपी आशिष याच्या मैत्रिणीचा कोणत्या अन्य नौशाद नावाच्या मुलाशी संपर्क वाढतोय. या रागातून आरोपी आशिषने आपल्या मित्रासह नौशादच्या घरी जाऊन त्याला अपमानजनक शब्दात शिवीगाळ केली व बंदुकीचा धाक दाखवत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे शोध सुरू करून दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. तौहीद कॉलनी नूरी मस्जिद जवळ एसी रिपेअरिंगचं काम करणारा नौशाद नावाचा एक इसम राहतो. त्याच्या घरी आरोपी नावे आशिष उर्फ मोनू मनपिया, त्याचा मित्र निखिल डांगोर आणि एक साथीदार व्यक्ती त्यांनी 15 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 10 वाजताच्या दरम्यान नौशादच्या घराजवळ जाऊन त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलीचा धाक दाखवत नौशादला घाबरवण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे व या आरोपीची चौकशी केली असता अन्य दोन आरोपींची पोलिसांनी माहिती काढली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना दुसरा आरोपी निखिल डांगोर याला अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे. काही दिवसांपासून आशिषच्या मैत्रिणीचा नौशादशी संपर्क वाढला होता. या रागातून हा वाद उद्भवला असून आशिष व त्याच्या मित्रांनी नौशादला शिवीगाळ केली अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच्यात असं आहे की तौहीद कॉलनी नूरी मस्जिदजवळ नौशाद नावाचा एसी रिपेअरिंग करायचं काम करणारा एक माणूस आहे. त्याच्या घरी आरोपी नामे आशिष उर्फ मोनू मनपिया, त्याच्यासोबत त्याचा मित्र निखिल डांगोर आणि एक तिसरा अजून एक आरोपी आहे असे तिघं जण गेले. 15 तारखेच्या रात्री साधारण 22-20 वाजताच्या सुमारास त्यांनी त्याला असलेली भाषेत शिवीगाळ करून आणि त्यांच्याजवळचे दोन चाकू आणि एक पिस्टल काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते आरोपी तिथून घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याच्यातला पहिल्या आरोपीचं नाव माहिती झालं होतं आम्हाला. तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. पहिला आरोपी अटक केल्यानंतर इतर दोघांचे नावं निष्पन्न झाले आहेत. त्याच्यापैकी दुसरा आरोपी निखिल डांगोर यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यातला तिसरा अजून आरोपी आम्ही नाव गुप्त ठेवलेले आहे. त्याचा तपास चालू आहे. तोही लवकरच आमच्या ताब्यात येऊन जाईल. याची आशिष मनपियाची एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत नौशादचा संपर्क वाढत होता. याच्यातला फिर्यादी जो आहे नौशाद याचा संपर्क फोनवर वारंवार होत होता आणि जो आशिष तिच्याकडे असताना ज्याचे 2-3 वेळा फोन झाले त्या फोनवर यांचं अगोदर भांडण झालं, शिवीगाळ झाली. त्या भांडणामध्ये याने त्याला काही आव्हान दिलं, त्यामुळे हा तिथून निघाला, त्याच्या दोघं मित्रांसोबत घेतलं आणि त्याला धमकवण्यासाठी गेलं. याच्यातले तीनही आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि चौथी जे मैत्रिणीचं नाव येत आहे तिचं पण NDPA गुन्ह्यात ती पाठक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यांचं त्या बाबतीत संबंध असावा अशी आम्हाला दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. नौशादचा अजून कुठल्याही ड्रग्सच्या बाबतीत आम्हाला रेकॉर्ड मिळालेलं नाही आहे. त्याच्यावर त्याच्या पद्धतीचे गुन्हे अजून दाखल झालेले नाहीत, परंतु आम्ही शक्यता ती नाकारत नाही. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. VKB News साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट.